हॅलो एव्हरीवन्स, आज आपण पाहणार आहोत लेक्चर नंबर 6, केमिकल बॉन्डिंग्स. केमिकल बॉन्डिंग्समध्ये आजचा जो पॉईंट आहे तो कोव्हॅलेंट बॉन्ड्स अँड व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी. याच्या अगोदर आपण आयोनिक बॉन्डिंग पाहिलं होतं. आयोनिक बॉन्डिंग कसं आहे? नॉन डिरेक्शनल बॉन्डिंग आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट पाहणार आहोत तो कोव्हॅलेंट बॉन्ड, अँड कोव्हॅलेंट बॉन्ड इज अ डिरेक्शनल बॉन्डिंग्स. द इलेक्ट्रॉन ट्रान्सफर प्रोसेस लीड टू द फॉर्मेशन्स ऑफ आयोनिक बॉन्ड्स. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर प्रोसेस मीन्स इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम मेटल टू नॉन मेटल्स टू फॉर्म आयोनिक बॉन्ड्स. नाउ वेअर ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन इज नॉट पॉसिबल. समजा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर पॉसिबल नसेल तर ॲटम कशाप्रकारे त्यांची स्टॅबिलिटी अटेन करेल? Then the atom attain the stability by sharing pairing of electron and result in the formations of covalent bonds. Means according to Lewis concept, the covalent bond is formed by two atoms of same or different elements attain the stability by sharing pairing of electrons. Means covalent bond is formed by equal sharing of electron from both the participating atoms. Means these atoms are having similar or difference. The covalent bonds can be achieved into two ways: sharing of electrons between, sharing of electrons between atoms same kinds, example H2Cl2O2, or sharing of electrons between atom different kinds, formations of CH4, H2O, NH3, HCl, etc. तर यामध्ये आपण फर्स्ट पाहूया नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड. इन नॉन पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड the two atoms of same elements attain the stability by the sharing of electron pair. For example, the chlorine, the outermost shell electronic configuration of chlorine is a 7, here containing 7 electrons in outermost shell, 7 electrons. Electronic configuration of chlorine is 2, 8, 7. The outermost shell electronic configuration is 7. The 7 electrons upon या इलेक्ट्रॉनच्या आउटरमोस्ट सेल मधले या ठिकाणी दाखवलेले आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7. The another chlorine atoms or elements also containing 7 electron in आउटर मोस्ट सेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये पण काय असणार आहेत? 7 इलेक्ट्रॉन्स असणार आहे. तर हे काय करतील? हे दोन्ही जे क्लोरीन ॲटम्स आहेत, ते क्लोरीन ॲटम्स काय करतील? शेअरिंग, इक्वल शेअरिंग ऑफ अँड पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड्स Cl, या ठिकाणी काय झालेलं आहे? इक्वल शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड. म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल तर हा जो बॉन्ड तयार झालेला आहे क्लोरीन, आपण कसं दाखवतो क्लोरीन बॉन्ड? एक्झाम्पल क्लोरीन बॉन्ड क्लोरीन, म्हणजे ह्या क्लोरीनच्या या ठिकाणी हे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर. क्लोरीनच्या बॉन्ड्स म्हणजे काय? हे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत या ठिकाणी. म्हणजेच या ठिकाणी काय आहे? क्लोरीन मधला जो बॉन्ड आहे तो कसला आहे? कोव्हॅलेंट बॉन्ड्स. आणि तो बॉन्ड कसा तयार झालेला आहे? इक्वल शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि या ठिकाणी हे काय असणार आहेत?
सिक्स इलेक्ट्रॉन्स या ठिकाणी पण हे काय असणार आहे सिक्स इलेक्ट्रॉन्स आणि हा दोन्ही क्लोरीन ॲटमचं ऑक्टेट हे काय झालेलं आहे कंप्लीट झालेलं आहे. टू अटेन द स्टॅबिलिटी ऑफ द बोथ द एलिमेंट्स बाय शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड्स. अनदर एक्झाम्पल्स पोलार कोव्हॅलंट बॉन्ड्स. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड्स पोलार कोव्हॅलंट बॉन्ड्स फॉर एक्झाम्पल HCl मॉलिक्युल. द ॲटॉमिक नंबर ऑफ हायड्रोजन इज 1. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ हायड्रोजन इज 1s1. द क्लोरीन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲटॉमिक नंबर 17. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3s2, 3p5. बरोबर. तर आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत या ठिकाणी? आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स 7 आहेत. म्हणजे या ठिकाणी आपण असे लिहू शकतो इलेक्ट्रॉन 2, 8, 7. म्हणजे आउटर मोस्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत या ठिकाणी? 7. तर या ठिकाणी आपण दाखवाय 1, 2, 3, 4, 5, 6, 7. म्हणजे हायड्रोजनचं डुप्लेट कंप्लीट होण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि क्लोरीनचं ऑक्टेट कंप्लीट होण्यासाठी त्याला एक इलेक्ट्रॉनची गरज आहे. तर हे दोन्ही काय करतील? हे दोन्ही काय करतील? शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म कोव्हॅलंट बॉन्ड्स. जर आपण अशा पद्धतीने बघितलं तर हे क्लोरीनचं काय झालेलं आहे या ठिकाणी? ऑक्टेट कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे जर आपण हायड्रोजनचं बघितलं तर हायड्रोजनचं काय झालेलं आहे? डुप्लेट कंप्लीट झालेलं आहे. या ठिकाणी काय हायड्रोजनच्या या ठिकाणी सेलमध्ये काय आहेत? 2 इलेक्ट्रॉन, 1 and 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे टू अटेन द स्टॅबिलिटी ऑफ हायड्रोजन अँड क्लोरीन बाय इक्वल शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म ए बॉन्ड अँड दिस बॉन्ड इज नोन ॲज मीन्स दिस बॉन्ड इज नोन अँड इज कोव्हॅलंट बॉन्ड्स. आणि तो बॉन्ड जो तयार झालेला आहे त्याला काय म्हणतो आपण? कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतो. म्हणजे हा जो बॉन्ड आहे तो कसा आहे? हा जो बॉन्ड आहे तो कसा आहे? पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. पोलार कोव्हॅलंट बॉन्ड का म्हणायचं? तर हायड्रोजन एक्वायर पॉझिटिव्ह चार्ज अँड क्लोरीन एक्वायर डेल्टा निगेटिव्ह चार्ज. डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज अँड डेल्टा निगेटिव्ह चार्ज मीन्स द क्लोरीन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन हायड्रोजन. द इलेक्ट्रॉन पेअर पुल टुवर्ड्स इटसेल्फ क्लोरीन ॲटम्स. इट ॲक्वायर डेल्टा निगेटिव्ह चार्ज अँड हायड्रोजन ॲक्वायर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज. हेन्स द एच सी एल कंटेनिंग बॉन्ड इज अ पोलार कोव्हॅलंट बॉन्ड्स. म्हणजे तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्ड समजला असेल. कोव्हॅलंट बॉन्डमध्ये एकच कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, तो म्हणजे काय? इक्वल शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स टू अटेन द स्टॅबिलिटी ऑफ द एलिमेंट्स टू फॉर्म ए बॉन्ड इज नोन ॲज कोव्हॅलंट बॉन्ड्स. ह्याच्यामध्ये शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स हे होत असतं. त्यानंतर आपण नेक्स्ट पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स. प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स दिस नंबर वन प्रॉपर्टी. प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड्स नंबर वन प्रॉपर्टीज कोव्हॅलंट बॉन्ड्स डज नॉट रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ न्यू इलेक्ट्रॉन्स. द बॉन्ड्स ओनली पेअर देम्स. म्हणजे त्यांच्यामध्ये काय होणार आहे? पेअरिंग होणार आहे. अशा प्रकारे काय होणार आहे? पेअरिंग. म्हणजे हा असा बॉन्ड तयार होईल. म्हणजेच हा हायड्रोजन H2 मधला बॉन्ड किंवा हा HCl मधला बॉन्ड हे कसं होणार आहे याच्यामध्ये? इक्वल शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. दे आर व्हेरी पॉवरफुल केमिकल बॉन्ड दॅट एक्झिस्ट बिटवीन ॲटम्स. हा कसा आहे? पॉवरफुल केमिकल बॉन्ड आहे. बरोबर. कोव्हॅलंट बॉन्ड नॉर्मली कंटेन एनर्जी 80 kcal/mol. 80 kcal. कोव्हॅलंट बॉन्डची एनर्जी जी आहे ती किती असते? 80 kcal/mol एवढी असते. कोव्हॅलंट बॉन्ड्स रिअरली ब्रेक स्पॉन्टेनियसली आफ्टर इट इज फॉर्म.
Next property, covalent bonds are directional bondings. Directional bondings, they are bonded specific orientation relative to one another's. Covalent bonds kasa hai, directional bonding hai, mhanje ha jo one electron hai ha dusra electrons la kay hota hai transfer hota hai, mhanje kasa hai directional hai, yachi ek prakar che kay hai directions hai, mhanje jo dusra elements ja side la asel tya side la kay karel ha इलेक्ट्रॉन ट्रांसफर प्रोसेस करेल, म्हणजे हा कसा आहे डायरेक्शनल बॉन्डिंग्स आहे. मोस्ट कंपाउंड हैव इन कोवेलेंट बॉन्ड एग्जिबिट रिलेटिवली लो बॉइलिंग एंड लो मेल्टिंग पॉइंट्स. जे कोवेलेंट कंपाउंड्स आहेत त्यांच्या मधले बॉइलिंग पॉइंट्स हे कसे असतात, लो असतात. बॉइलिंग पॉइंट कसे असतात, त्याच्या मधले लो. एंड नेक्स्ट, मोस्ट कंपाउंड हैव इन कोवेलेंट बॉन्ड एग्जिबिट रिलेटिवली लो बॉइलिंग एंड लो मेल्टिंग पॉइंट्स. Next properties of chemical bond, compound with covalent bond usually have lower enthalpies of vaporizations. And bond matlab je enthalpy of vaporization ahe ti kashi aste, lower aste, enthalpy of vaporization, enthalpy of vaporization is lower. Then the compound formed by covalent bond do not conduct electricity due to lack of free electrons. Covalent bond madhe kay aste, do not conduct electricity, do not conduct electricity. Covalent bond madhe electricity conduct hot nahi, karan ka lack of free of electrons, tyachya madhe kay asta, lack of free electrons. And last, the covalent compounds are not soluble in water. Sanjevde covalent compounds ahet te वॉटर मध्ये सोल्युबल नसतात, ते ऑर्गेनिक कंपाउंड्स मध्येच काय असणार आहेत, सोल्युबल असणार आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत व्हॅलेंस बॉन्ड थेरी, पोस्टुलेट्स ऑफ व्हॅलेंस बॉन्ड थेरी. इन 1927 हिटलर अँड लंडन पुट फॉरवर्ड टू एक्सप्लेन द पोस्टुलेट्स ऑफ व्हॅलेंस बॉन्ड थेरी. It is based on the Lewis concept of covalent bond being formed by a pairing of electrons. Pairing of electrons, and it was later modified, improved in 1931. Improved in 1931. Slater and Pauling's. Slater and Pauling's. A covalent bond formed by overlapping of orbital, and hence this theory is also called as orbital overlap theory. Orbital overlap theory. ये शुरुआत लगा था ना? In 1927, Hitler and London to explain the concept of covalent bond being formed by pairing of electron, and in 1931 Slater and Pauling to explain the covalent bond is formed by overlapping of atomic orbitals, and this theory is known as orbital overlap theory. And that theory lagan to apan orbital overlap theory asa mhanto. Tar yachya madhe apan kahi postulates pahnar ahot. The first postulate I have means, according to Slater and Pauling's, covalent bond is formed by overlapping of atomic orbital. Overlapping of atomic orbitals. The overlapping don prakar chasta, sidewise overlapping and head on overlapping. Barabar. Means formation of pi bond and sigma bonds. The apan detail madhe pahana raho. Covalent bond have a directional characters. Covalent bond kasa hai directional character hai, yacha agodar apan jo kai covalent bond ha concept atta pahaya lecture madhe pahat ahot, yacha agodar apan pahilela hai. Mhanje kay samjha, ha hydrogen ahe ani ha hydrogen ahe, yacha madhe ek electron ahe, yacha madhe ek electron ahe, yancha bonding honyasathi kay honar ahe, electron kay honar ahe, sharing pairing of electron, sharing pairing of electrons to form a covalent bonds. And yacha madla jo bond ahe tyala kay mhanto apan covalent bonds. And ha jo covalent bond ahe, ha jo covalent bond ahe, to covalent bond kasa ahe, directional bond ahe. Ha kasa ahe, ha bond
डिरेक्शनल आहे. समजा आपण एच सी एलचं जर एक्झाम्पल घेतलं, एच सी एलचं, तर एच एच सी एलमध्ये पण कसं आहे, शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, शेअरिंग पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड्स, टू फॉर्म कोव्हॅलेंट बॉन्ड. याचं ऑक्टेट कम्प्लीट झालं, याचं डुप्लेट कम्प्लीट झालं, आणि या ठिकाणचा जो दोन इलेक्ट्रॉन या ठिकाणचा जो बॉन्ड तयार झाला याला काय म्हणतो आपण, कोव्हॅलेंट बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि हा कोव्हॅलेंट बॉन्ड कसा आहे, हा कोव्हॅलेंट बॉन्ड कसा आहे, डिरेक्शनल बॉन्ड आहे. हा बॉन्ड कसा आहे, डिरेक्शनल बॉन्ड आहे. हा बॉन्ड कसा आहे, डिरेक्शनल बॉन्ड आहे. म्हणजे हे लक्षात आलेलं असले, कोव्हॅलेंट बॉन्ड हॅव डिरेक्शनल कॅरेक्टर, कोव्हॅलेंट बॉन्ड हॅव डिरेक्शनल कॅरेक्टर्स. ओनली नेक्स्ट पॉसुलेट, ओनली हाफ फिल्ड ऑर्बिटल विथ इलेक्ट्रॉन्स ऑफ ओव्हरलॅपिंग ऑफ स्पिन ओव्हरलॅप, ऑफ स्पिन ओव्हरलॅप. म्हणजे याच्यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं, ओनली हाफ फिल्ड ऑर्बिटल्स, हाफ फिल्ड ऑर्बिटल्स म्हणजे समजा एच टू, कन्सिडर ए एक्झाम्पल एच टू मॉलिक्युल्स, हे एक्झाम्पल कन्सिडर करूया आपण. एच टू मॉलिक्युल्समध्ये हा एक हायड्रोजन ॲटम आहे आणि हा दुसरा हायड्रोजन ॲटम आहे. याचा ॲटॉमिक नंबर वन, याचं पण ॲटॉमिक नंबर वन, याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1s1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन 1s1. म्हणजे याच्यामध्ये काय असणार आहे, एक इलेक्ट्रॉन हा अप फील्ड असणार आहे आणि दुसरा इलेक्ट्रॉन हा दुसऱ्यामध्ये हा डाऊन फील्ड आहे. आपण हा मुद्दाम दाखवतोय, हा या ठिकाणी याला पॉझिटिव्ह कन्सिडर करू, याला निगेटिव्ह कन्सिडर करूया. म्हणजेच काय असणार आहे, जर ओव्हरलॅपिंग व्हायचं असेल तर ते इलेक्ट्रॉन्स कसे पाहिजेत, स्पिन पाहिजे. स्पिन म्हणजे अशा पद्धतीनं, स्पिन म्हणजे या पद्धतीनं ते इलेक्ट्रॉन्स पाहिजेत. म्हणजेच एक आपण अप फील्ड दाखवता आणि एक डाऊन फील्ड दाखवला. अप फील्ड दाखवताला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. ओनली हाफ फील्ड ऑर्बिटल विथ इलेक्ट्रॉन ऑफ ओव्हरलॅपिंग स्पिन ओव्हरलॅप, म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये काय होतं, स्पिन पेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन विथ द इलेक्ट्रॉन्स ऑफ ओव्हरलॅपिंग्स हॅविंग ओनली हाफ फील्ड ऑर्बिटल्स, हॅविंग ओनली हाफ फील्ड ऑर्बिटल्स. नंबर फोर पॉस्युलेट्स, ओव्हरलॅपिंग मस्ट बी 50%, मस्ट बी 50% और लेस दॅन 50%, और लेस दॅन 50% मीन्स न्यूक्लियस व्हेरी क्लोजर. द नेक्स्ट पॉस्युलेट, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग डिसाइड स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड्स, मीन्स एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग, एक्सटेंट ऑफ ओव्हरलॅपिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड, डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड. अँड बॉन्ड एनर्जी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ, बॉन्ड एनर्जी इज इनव्हर्सली टू प्रपोर्शनल टू बॉन्ड लेंथ, मीन्स बॉन्ड एनर्जी इज मोर, बॉन्ड लेंथ इज शॉर्टर. मीन्स बॉन्ड एनर्जी, बॉन्ड एनर्जी मोर, समजा बॉन्ड एनर्जी जास्त असेल तर बॉन्ड लेंथ कशी असणार आहे, शॉर्टर असणार आहे. अँड व्हाईस वर्सा, अँड व्हाईस वर्सा. नेक्स्ट पॉस्युलेट, टू टाइप्स ऑफ ओव्हरलॅपिंग्स आर पॉसिबल्स. नंबर वन ओव्हरलॅपिंग एक्झियल ओव्हरलॅपिंग और हेड ऑन ओव्हरलॅपिंग टू फॉर्म सिग्मा बॉन्ड, टू फॉर्म सिग्मा बॉन्ड्स. आता हे एक्झियल ओव्हरलॅपिंग कशा पद्धतीने असतात ते आपण पाहूया. नंबर वन ओव्हरलॅपिंग, आता याच्यामध्ये समजा एस एस ओव्हरलॅप हे एक्झाम्पल फॉर एच टू मॉलिक्युलमध्ये काय असणार आहे, एस एस ओव्हरलॅप. कारण का एस टू मॉलिक्युल्समध्ये दोन्ही पण काय असणार आहेत, एस ऑर्बिटल्स असणार आहेत. आणि हे एस ऑर्बिटल कसे असतात, स्फेरिकल इन सेप असतात. एस ऑर्बिटल कसे असतात, स्फेरिकल इन सेप असतात. आणि ते कसे असतात, नॉन डिरेक्शनल असतात. ते कसे असतात, नॉन डिरेक्शनल्स असतात.
डिरेक्शनल असतात. तर आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं, याच्यामध्ये जर आपण पाहिलं स्पेरिकल, बघा आपण जर समजा एस एस ओव्हरलॅप पाहिलं, एस एस ओव्हरलॅप कशा पद्धतीने, समजा हा एस ऑर्बिटल आहे, हा एक एस ऑर्बिटल आहे आणि हा दुसरा एस ऑर्बिटल आहे. याच्यामध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे अपफील्ड आहे आणि हा दुसरा एक एच ॲटम आहे सम फॉर एक्झाम्पल, आणि हा एच ॲटम आहे. याच्यामध्ये वन एस वन वन एस वन, ह्या दोन्हींचं जर ओव्हरलॅपिंग झालं, ह्या दोन्हींचं जर समजा ओव्हरलॅपिंग झालं, तर याच्यामध्ये काय असणार आहेत, हे स्पिन पेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत टू फॉर्म शेअरिंग पेअरिंग ऑफ स्पिन पेअर्ड इलेक्ट्रॉन ड्यू टू ओव्हरलॅपिंग टू फॉर्म सिग्मा बॉन्ड, टू फॉर्म सिग्मा बॉन्ड. एस एस ओव्हरलॅपिंग टू फॉर्म ओनली सिग्मा बॉन्ड. एस ऑर्बिटल कॅन नेव्हर फॉर्म पाय बॉन्ड्स, ओनली फॉर्म्स पाय बॉन्ड्स, एस एस ओव्हरलॅपिंग. सेकंड ओव्हरलॅपिंग आपण याच्यामध्ये बघूया, सेकंड ओव्हरलॅपिंग, ओव्हरलॅपिंग नंबर टू, एस पी एक्स ओव्हरलॅपिंग, एस पी ओव्हरलॅपिंग, एस पी ओव्हरलॅपिंग. फॉर एक्झाम्पल एच एफ मॉलिक्युल, एच एफ मॉलिक्युल, तर एच मधला एस ऑर्बिटल, हे आपण आणखीन डिटेल पुढे पाहणार आहे. फक्त ओव्हरलॅपिंग समजण्यासाठी आणि त्या ओव्हरलॅपिंगमध्ये सिग्मा बॉन्ड कशा प्रकारे तयार होतात हे आपण पाहत आहोत. समजा हा एस ऑर्बिटल आहे, एस ऑर्बिटल हा एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनचा ऑर्बिटल आहे, एच एफ एक्झाम्पल घेतलेला आहे वन एस वन. त्यानंतर हा दुसरा जो आहे तो पी एक्स ऑर्बिटल आहे, हा फ्लोरिनचा आहे, बरोबर. याच्यामध्ये हा डाऊन फील्डमध्ये इलेक्ट्रॉन्स आपण दाखवला. या दोन्हीचं जर ओव्हरलॅपिंग झालं तर दोन्हीचं ओव्हरलॅपिंग कशा पद्धतीनं होईल, यांचं दोन्हीचं ओव्हरलॅपिंग अशा पद्धतीनं होईल. या ठिकाणी हे दोन इलेक्ट्रॉन ओव्हरलॅप, हा पार्ट जो आला ओव्हरलॅपिंगचा पार्ट आहे. या ठिकाणी जो बॉन्ड झाला तो काय असणार आहे, टू फॉर्म सिग्मा बॉन्ड्स, मीन्स एस पी एक्स ओव्हरलॅपिंग टू फॉर्म, एस पी ओव्हरलॅपिंग टू फॉर्म ऑल्सो सिग्मा बॉन्ड्स. आणखीन सिग्मा बॉन्ड कशा पद्धतीने तयार होईल, नंबर थ्री, नंबर थ्री, नंबर थ्री, पी पी ओव्हरलॅपिंग, पी पी ओव्हरलॅपिंग, पी पी ओव्हरलॅपिंगमध्ये फॉर एक्झाम्पल एफ टू मॉलिक्युल आपण घेऊया. एफ टू मॉलिक्युल, समजा हा एफचा एक एफ ऑर्बिटल, एफचा एक हा पी एक्स ऑर्बिटल आहे, त्याच्यामध्ये एक इलेक्ट्रॉन्स, हा दुसरा पी ऑर्बिटल आहे, हा एफचा पी एक्स ऑर्बिटल आहे, हा इलेक्ट्रॉन आपण डाऊन फील्ड दाखवूया. यांचं ओव्हरलॅपिंग कशा पद्धतीने होणार आहे, अशा पद्धतीने. या ठिकाणी हे दोन इलेक्ट्रॉन, या ठिकाणी हे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, या ठिकाणी जो बॉन्ड तयार झाला हा बॉन्ड कसला आहे, सिग्मा बॉन्ड्स. म्हणजे सिग्मा बॉन्ड्स फॉर्म बाय हेड ऑन ओव्हरलॅपिंग ऑर ॲक्झियल ओव्हरलॅपिंग. हे ओव्हरलॅपिंग आपण अशा पद्धतीनेही दाखवू शकतो, अशा पद्धतीनेही आपण दाखवू शकतो. या ठिकाणी दोन बॉन्ड आहेत म्हणजे ह्या या या ठिकाणी काय होतं, या रिजनमध्ये इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होते, इन्क्रीज होते, टू फॉर्म सिग्मा बॉन्ड्स. म्हणजे या सिग्मा बॉन्ड कसा कसा तयार होईल, पहिला म्हणजे सिग्मा बॉन्ड फॉर्म्ड ड्यू टू एस एस ओव्हरलॅपिंग, एस पी ओव्हरलॅपिंग अँड पी पी ओव्हरलॅपिंग, बरोबर. सिग्मा बॉन्ड कसा तयार होईल, या ठिकाणी एस एस ओव्हरलॅपिंग नंबर वन, एस पी ओव्हरलॅपिंग नंबर टू अँड थ्री, पी पी ओव्हरलॅपिंग. त्यानंतर सेकंड, सेकंड बॉन्ड फॉर्म, सेकंड ओव्हरलॅपिंग आहे पॅरलल ओव्हरलॅपिंग. पॅरलल ओव्हरलॅपिंग मीन्स साईड वाईज ओव्हरलॅपिंग, पॅरलल ओव्हरलॅपिंग मीन्स साईड वाईज ओव्हरलॅपिंग, फॉर्मेशन्स ऑफ पाय बॉन्ड्स. आता हा जो हे जे ओव्हरलॅपिंग आहे ते समजा कशामध्ये होणार आहे, पी पी ओव्हरलॅपिंग, पी पी ओव्हरलॅपिंग, पी पी ओव्हरलॅपिंग कशा पद्धतीने, समजा हा जनरल मी दाखवत आहे, हा पी ऑर्बिटल आहे, सॉरी हा पी ऑर्बिटलचा आहे, हा एक्स, हा समजा काय आहे, हा एक्स, त्याला वाय कन्सिडर करू, त्याला झेड कन्सिडर करू. त्यानंतर दुसरा जो आहे तो
या ठिकाणी दुसरा फ्लोरिन मॉलिक्यूल आपण दाखवत आहोत, एफ टू मॉलिक्यूल्स मध्ये पण होत आहे, एफ टू मॉलिक्यूल्स। हा वाय झेड आणि हा एक्स ऑर्बिटल आहे। आता यांच्यामध्ये जर आपण ओव्हरलॅपिंग दाखवली, ओव्हरलॅपिंग यांच्यामध्ये जर ओव्हरलॅपिंग बघायचं झालं, एक्स कुठला तरी एक काय आहे, हा एक्स ॲक्सिसवर आहे, जो एक्स ॲक्सिस जो ॲक्सिस ॲक्सिसला आहे त्यांच्यामध्ये काय होणार आहे, फॉर्मेशन्स ऑफ सिग्मा बॉन्ड्स, म्हणजेच ते काय हेड ऑन ओव्हरलॅपिंग होणार आहे। म्हणजे ह्यांचं जर आपण ओव्हरलॅपिंग या पद्धतीने दाखवलं, समजा बघा पाय बॉन्ड कशा प्रकारे फॉर्मेशन होतो। आता हा समजा या ठिकाणी पाय बॉन्ड, बरोबर, हा वाय आहे, हा एक्स आहे आणि हा झेड आहे। म्हणजेच बघा यामधला जो बॉन्ड तयार झालेला आहे हा सिग्मा बॉन्ड, सिग्मा बॉन्ड आपण बघितलेला आहे पी पी मध्ये, बरोबर, पी एक्स पी एक्स मध्ये। त्यानंतर पी हा वाय, हा जो आहे तो वाय आहे आणि हा झेड आहे, यांच्यामध्ये जी लॅटरल ओव्हरलॅपिंग होते याला काय म्हणतो आपण पाय बॉन्ड असं म्हणतो। ही जी ओव्हरलॅपिंग आहे ही लॅटरल ओव्हरलॅपिंग, याला काय म्हणतो आपण पाय बॉन्ड। आणि पाय बॉन्ड कशामध्ये फॉर्मेशन होते, पी वाय पी वाय ओव्हरलॅपिंग, पी वाय पी वाय ओव्हरलॅपिंग। त्यानंतर नेक्स्ट पी झेड ओव्हरलॅपिंग, पी झेड पी झेड। त्यानंतर हा झेड पी झेड पी झेड ओव्हरलॅपिंग, बरोबर। आपण हे व्यवस्थित दाखवूया, यामध्ये जी ओव्हरलॅपिंग झालेली, ही जी ओव्हरलॅपिंग झालेली आहे ही ओव्हरलॅपिंग कशाची आहे, फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड, पी वाय ओव्हरलॅपिंग आहे। त्यानंतर ही जी ओव्हरलॅपिंग झालेली आहे ती ओव्हरलॅपिंग टू फॉर्म पाय बॉन्ड, टू फॉर्म पाय बॉन्ड। आणि ओव्हरलॅपिंग कशी आहे, पी झेड ओव्हरलॅपिंग, फॉर्मेशन ऑफ पाय बॉन्ड्स। आणि ओव्हरलॅपिंग कशी आहे, साईड वाईज ओव्हरलॅपिंग आहे, साईड वाईज ओव्हरलॅपिंग। हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहे, तुम्हाला रफ मी दाखवत आहे हे समजण्यासाठी। म्हणजेच थोडक्यात काय, हेड ऑन ओव्हरलॅपिंग होत असेल तर फॉर्मेशन ऑफ, लक्षात काय ठेवायचं आहे, हेड ऑन ओव्हरलॅपिंग होत असेल तर टू फॉर्म सिग्मा बॉन्ड, अँड साईड वाईज ओव्हरलॅपिंग किंवा लॅटरल पॅरल ओव्हरलॅपिंग होत असेल तर टू फॉर्म पाय बॉन्ड्स, टू फॉर्म पाय बॉन्ड्स, टू फॉर्म पाय बॉन्ड्स। अँड ऍक्झिल ओव्हरलॅपिंग होत असेल तर किंवा हेड ऑन ओव्हरलॅपिंग होत असेल तर टू फॉर्म सिग्मा बॉन्ड्स। तर हे तुमच्या लक्षात आलं असेल। त्यानंतर नेक्स्ट पॉस्टुलेट आपण पाहणार आहोत, द ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल्स मस्ट हॅव सेम साईन टू फॉर्म बॉन्ड्स। सेम साईन्स, सेम साईन म्हणजेच काय समजा, सेम साईन म्हणजेच काय समजा, हा पी एक्स ऑर्बिटल आहे आणि दुसरा पी एक्स ऑर्बिटल आहे, हा पी एक्स ऑर्बिटल आहे आणि हा दुसरा पी एक्स ऑर्बिटल आहे। ह्या दोन्हीचं जर आपल्याला ओव्हरलॅपिंग करायचं असेल तर सेम साईन पाहिजे, या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह साईन, तरच या ठिकाणी काय होणार आहे, त्यांचं ओव्हरलॅपिंग असं होणार आहे। म्हणजे ह्या रिजनमध्ये काय होणार आहे, या ठिकाणी हे ओव्हरलॅपिंग होणार आहे, बरोबर। या ठिकाणी निगेटिव्ह असेल तर ओव्हरलॅपिंग होणार नाही, किंवा असं पण दाखवू शकतो आपण, या ठिकाणी सेम साईन पाहिजे, सेम साईन म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह निगेटिव्ह पाहिजे, म्हणजेच काय होणार आहे, यांचं ओव्हरलॅपिंग अशा पद्धतीने आपण दाखवू शकतो। या ठिकाणी निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजेच या ठिकाणी काय झालं, त्यांचं ओव्हरलॅपिंग, बरोबर। समजा हा एक पी पी वाय ऑर्बिटल आहे आणि हा पी एक्स ऑर्बिटल आहे, बरोबर, हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे आणि हा निगेटिव्ह आहे, तर यांचं व डू नॉट फॉर्म बॉन्ड असे जर असतील तर काय, त्यांच्यामध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार, डू नॉट फॉर्म बॉन्ड, डू नॉट फॉर्म बॉन्ड्स, त्यांच्यामध्ये मात्र बॉन्ड फॉर्मेशन होणार नाही। म्हणजेच ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल मस्ट हॅव सेम साईन, म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी निगेटिव्ह असणार आहे, म्हणजे या ठिकाणी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह।
त्यांचे साइन कसे पाहिजेत हे सेम पाहिजेत बघा साइन कसे पाहिजेत त्यांचे सेम पाहिजेत द ओव्हरलॅपिंग ऑर्बिटल मस्ट हॅव सेम साइन टू फॉर्म बॉन्ड्स नंबर 8 पॉसुलेट्स पॉसुलेट नंबर 8 व्हेन ऑर्बिटल्स एटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनक्रीज इन द रिजन बिटवीन द न्यूक्लियर कंबाइनिंग ॲटम्स म्हणजे समजा हे समजा एस ऑर्बिटल आहे आणि हा एस ऑर्बिटल आहे हे दोन्ही एस ऑर्बिटल कंबाईन होऊन एस एस ओव्हरलॅप होत असेल तर या ठिकाणी काय होते इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनक्रीज होते काय होते इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होत आहे इनक्रीज होत आहे समजा हा पी ऑर्बिट पी एक्स ऑर्बिटल आहे हा पी एक्स ऑर्बिटल आहे या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे ओव्हरलॅपिंग झालं त्यांचं जर ओव्हरलॅपिंग या पद्धतीनं झालं त्या रिजन मध्ये काय होते इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनक्रीज होते काय होते इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनक्रीज होते मीन्स व्हेन द ॲटॉमिक ऑर्बिटल्स ओव्हरलॅप द इलेक्ट्रॉन डेन्सिटी इनक्रीजेस इन द रिजन्स बिटवीन द न्यूक्लिया कंबाइनिंग ॲटम्स हे पॉस्युलेट्स तुमच्या लक्षात आले असतील तर आपण लेक्चर नंबर 6 केमिकल बॉन्डिंग या ठिकाणी स्टॉप करत आहोत थँक्यू